नमस्कार प्रेक्षकों, आज आपल्या इथे 2018 विधानसभा निवडणुकीचे नवनिर्वाचित भीमा कोरेगाव मतदारसंघातले नवनिर्वाचित आमदार मधुकर कन हे इथे उपस्थित झालेले आहे। तर सर्वप्रथम मी त्यांचे आपल्या इथे स्वागत करते आणि सध्याच तुम्ही बहुसंख्य मताने भीमा कोरेगाव मतदारसंघातून एक आमदार म्हणून निवडून आला, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे हार्दिक अभिनंदन करते। आणि तुम म्हणजे ह्या क्षणाला आता जे तुम्ही नवनिर्वाचित आमदार म्हणून निवडून आला आहात, तर काय वाटतं तुम्हाला या विजयाबद्दल? या विजयाबद्दल सांगायचं म्हटलं तर मला अत्यंत आनंद होत आहे, कारण कोरेगाव भीमासारख्या छोट्या गावामधून एक सामान्य कार्यकर्ता आमदार पदापर्यंत जाऊ शकतो म्हणजे यातच माझं संपूर्ण आयुष्याचं या ठिकाणी सार्थक झालेलं आहे असं मी तुम्हाला सांगू इच्छितो। कोरेगाव भीमा या छोट्याशा गावातून येऊन आमदारकीचा प्रवास, म्हणजे या छोट्या गाव ते एक आमदार, या प्रवासाबद्दल काय सांगता? मी ज्यावेळी कार्यकर्ता म्हणून या क्षेत्रामध्ये आलो, मला अनेक प्रकारचे संघर्षातून तिथपर्यंत पोहोचावं लागले, कारण ज्यावेळी सामान्य कार्यकर्ता असतो त्यावेळी त्या कार्यकर्त्याची व्यथा कोण ऐकून घेत नसते। एका कवीने सुचवलेलं की एक असतो कार्यकर्ता, वापर त्याचा काम पडता, नेता खातोमध्ये उठता, कार्यकर्त्याला बहिण भावता, नेता असतो आश्वासने देणे करता आणि कार्यकर्ता लोकांची सेवा घाणे करता। अनेक प्रकारचे मला संघर्ष करावे लागले, लोकांच्या शिव्या टोमणे वगैरे अनेक संकटातून जावं लागलं, परंतु मला नशिबाने साथ दिली आणि आपल्यासारखे असंख्य तुमच्यासारखे मतदार माझ्या पाठीशी असल्यामुळं मला हे शक्य झाले। सरपंच पदापासून सभापती, त्यानंतर कारखान्याचा संचालक, चेअरमन आणि आमदार हा माझा प्रवास अतिशय संघर्षातून झालेला आहे। सर, तुम्ही आता जे छोट्या गावातून आलेला आहात, तर एक राजकीय गुरु म्हणून तुम्ही कोणाकडे बघता? राजकीय गुरु तसं माझं कोणी नाहीये, परंतु मी जे आदर्श राजकारणातले अटल बिहारी वाजपेयी यांना मी माझा आदर्श मानतो। सर, म्हणजे आता आपण असं म्हणतो की तुम्ही एक सध्या अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेला आहात, तर आपण म्हणतो की विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, तर भविष्यात तुम्ही म्हणजे कोणत्या पक्षात तुम्हाला जाण्याची इच्छा आहे? पक्षात जाण्यापेक्षा सर्वसामान्य माणसाचं हित कशामध्ये आहे आणि माझ्या मतदारसंघातले जे असंख्य प्रश्न आहेत, आरोग्याचे, महिलांचे, ह्याच्यासाठी काम करायला मला जास्त आवडेल। मी माझ्या कुठल्या पक्षात जाण्यापेक्षा अपक्ष राहू नका पाहू पक्ष, मी आहे अपक्ष। तुमचा हा जो जीवन प्रवास आहे, तर याबद्दल तुमच्या कुटुंबातील असलेली साथ किंवा तुमच्या इतर मित्रमंडळींनी दिलेली साथ, तर याबद्दल तुम्ही कोणाचे आभार मानाल? यामध्ये मानायचे तर माझी आदरणीय, त्यानंतर आई आणि सर्वच कुटुंबीय, भाऊ बहीण वगैरे, त्यानंतर जे ग्रामस्थ आहेत, गावकरी आहेत, आणखी मित्र आहेत, अनेक माझे प्रत्येक क्षेत्रामध्ये मित्र आहेत, त्या अनेकांची मदत मला यासाठी जाईल, त्यांचं खरं श्रेय त्या सर्व मित्र परिवाराचं आहे। आता तुम्ही एक आमदार म्हणून निवडून आलेला आहात, तर भविष्यात तुमच्या एक लोकांबद्दल असणाऱ्या म्हणजे योजना किंवा विकासाच्या योजना याबद्दल काय सांगता? याबद्दल ज्या शासकीय योजना आहेत, ज्या सर्वसामान्य माणसापर्यंत अजून पोहोचलेल्या नाही आणि त्यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, शेतीचे वीज, त्यानंतर पाणी, आरोग्याच्या समस्या आहेत, त्यानंतर अंध अपंगांच्या समस्या आहेत, अनेक जे निराधार आहेत, तिथपर्यंत या शासकीय योजना पोहोचाव्यात आणि ही विकासाची काका त्यांच्यापर्यंत यावी, यासाठी मी अवघात्र त्यासाठी काम करीत राहील, यापूर्वीही करत आले आणि यापुढेही भविष्यात मी ते काम करेन। नक्कीच सर, म्हणजे हे सर्व कामं करून तुम्ही भविष्यात एक म्हणजे लोकनेता म्हणून तुम्ही प्रसिद्ध असावे ही आमची अपेक्षा आहे। आता हा झाला एक राजकारणाचा भाग किंवा एक आमदार म्हणून तुम्ही निवडून आले म्हणून ही घेतलेली मुलाखत, पण एक व्यक्ती म्हणून तुमचे आवडते छंद किंवा इतर तुमचे काय अपेक्षा आहेत, तुम्हाला अजून भविष्यात एक राजकारण सोडून जीवनात काय करायचं? आता राजकारण आतापर्यंत जो प्रवास झालेला आहे हा राजकीय, परंतु यापुढे म्हणजे एक संगणक तज्ञ आपण म्हणतो की बिल गेट्स, हे सुद्धा अत्यंत श्रीमंत होऊन अत्यंत पैसे कमवून शेवटी ते सामाजिक कार्याला आले,
तसंच काही माणूस माझा काही काळानंतर हे राजकारण हे सगळे जनता संघर्ष सोडून एक सामाजिक कार्य वाहून घ्यावं असं मी या ठिकाणी ठरवलेलं आहे. धन्यवाद सर तुमच्या भावी वाटचालीसाठी. आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही उत्तरत्र असेच काम नेहमी लोकांसाठी करत राहावं आणि भविष्यात एक चांगलं कॅबिनेट मंत्री म्हणून आम्हाला तुम्हाला बघण्याची इच्छा आहे. ती ईश्वराच्या मी प्रार्थना करते की ही आमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो. धन्यवाद. किती छान व्यवस्थित प्रश्न काढले होते आणि खरोखरच तुम्ही आमदार वाटायला त्यांना पहिला प्रश्न विचारला म्हणजे अगदी खरोखरच आम्हाला वाटलं आमदारांची सुलाखत नाही पण ते आमदार म्हणून.